नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मी पुन्हा बी ए भूगोल विषयाच्या ऑनलाईन व्याख्यान सिरीज मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तासाला प्राकृती भूगोल या विषयाचं प्रकरण क्रमांक दोन आणि त्यामध्ये आपण दुसरा जो उपघटक आहे वेगनरचा भूखंड वन सिद्धांत यावर चर्चा करत होतो विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताबद्दल आपण सविस्तर माहिती मागील दोन तासाला आपण घेतलेले आहे आज आपलं या विषयाचं व्याख्यान क्रमांक बारा आहे आणि यामध्ये आपलं जे शिलावरण किंवा मृदावरण प्रकरण चालू आहे यामध्ये वेगनरचा खंडवन सिद्धांत आपण मागील दोन तासापासून सविस्तर चर्चा करत आहोत आज वेगनरचा भूखंडवन सिद्धांताचा शेवटचा भाग आहे आणि यामध्ये आपण वेगनरच्या भूखंडवन सिद्धांतावर जगामध्ये ज्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी टीका केली आक्षेप घेतला त्याची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर या सिद्धांताचं महत्व काय आहे या सिद्धांतानं जगाला काय दिलं या संदर्भामध्ये थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेगनरच्या भूखंडवन सिद्धांताची ज्या टीका आहे ज्या वेगवेगळ्या तज्ञांनी त्याचे आक्षेप घेतले ते आक्षेप आपण एक बाय एक एक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आता यातील पहिला जो आक्षेप होता तो या सिद्धांतावर होता की पॅनजिया हा जो महाखंड होता महाभूखंड होता त्याचं जे विभाजन झालं ते कोणत्या शक्ती मुळे झालं याचा स्पष्ट उल्लेख वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये कुठेही केला नाही आणि हा त्याच्या टीकेच सर्वात महत्वाचं कारण होत की अशी कोणती शक्ती होती की ज्या शक्तीमुळे असा महाकाय असा प्रचंड मोठा जो भूखंड होता पॅनजिया ज्याला पॅनजिया त्यानं नाव दिलं या पॅनजियाचं कशामुळे त्या ठिकाणी हे झालं विभाजन झालं याच्याबद्दल मात्र त्याला सांगता आला नाही काही तज्ज्ञांच्या मते की या पेंजियाचं विभाजन होण्यासाठी आज समुद्राला जी भरती ओटी येते या याला जी शक्ती लागते या शक्तीच्या जवळपास एक हजार कोटी पट इतकी शक्ती असेल तरच पेंजियाचं विखंडन होऊ शकतं विभाजन होऊ शकतं आणि इतकी प्रचंड शक्ती आली कुठून आणि सध्या ती गेली कुठे या संदर्भामध्ये कोणताही उल्लेख या ठिकाणी वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये केल्यानं विशेषतः जेपरी सुचर्ट विलिस हे जे तीन भूतज्ञ होते भूगर्भशास्त्र होते यांनी ही टीका केली आणि ही टिके या टीकेमध्ये तथ्य आहे की अशी कोणती शक्ती आहे की त्या शक्तीमुळे या प्रचंड महाकाय पॅनजी याचं त्या विभाजन झालं म्हणून ही सर्वात महत्वाची टीका आक्षेप या सिद्धांतावर घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो दुसरा एक त्या ठिकाणी आक्षेप आहे की भूखंड अचूक कालावधी काय आहे आता बऱ्याच ठिकाणी वेगनरने आपल्या सिद्धांत स्पष्ट करताना सुमारे शब्द वापरला आहे दशलक्ष कोटी वर्षापूर्वी म्हटलेला आहे पण अचूक वर्ष, वर्ष किंवा जरी एकदम तारीख सांगता आली नाही तरी मात्र त्याच्यामध्ये अधिक अचूकता त्या ठिकाणी सिद्धांतामध्ये काळ्याच काळाच्या बाबतीमध्ये वेळेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितली नाही अशी ही सुद्धा एक महत्वाची टीका या सिद्धांतावर केली जाते विद्यार्थी मित्र आणि अजून एक महत्वाचं आहे की या सिद्धांता सिद्धांतामध्ये कि वेगनरने जर सांगितलं की भूखंड वहनाची दिशा जी आहे या संदर्भामध्ये सुद्धा अचूकता या सिद्धांतामध्ये सांगितलं आणि म्हणून ही सुद्धा दुसरी महत्वाची टीका या सिद्धांतावर विद्यार्थी मित्रांनी केली जाते तिसरी एक महत्वाची टीका आहे की या सिद्धांतामध्ये ओझरता उल्लेख वेगनरने महासागराच्या तळा संदर्भात केला आहे की त्यांनी सांगितलं की सीमा या थरापासून महासागराचा तळ रचना झाली आहे पण त्याची निर्मिती कशी झाली या निर्मितीवर त्यानं प्रकाश टाकलेला नाही की नेमकी प्रक्रिया काय आहे अशी कोणती प्रक्रिया आहे की त्यामुळे भूखंड आणि भूखंडाबरोबरच महासागराची निर्मिती झाली या निर्मितीबद्दल कुठेही स्पष्ट उल्लेख प्रत्यक्षपणे वेगनरने केला म्हणून ही सुद्धा अत्यंत महत्वाची टीका वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतावर केली जाते त्याच्यानंतर पुढची जी टीका आहे ती सर्वात महत्वाची टीका आहे कि वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये जे वहन झालं त्या वहनामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की पॅन्जिया पासून जे लॉरेन्सिया असेल गोंडवन लँड असेल किंवा इतर जे वेगळे प्रकारचे भूखंड तयार झाले यांचं वहन हे विशेषतः पश्चिमेकडे झालं आणि उत्तरेकडे झालं या दोनच दिशांबद्दल विशेषतः वेग्नरने आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे पण मात्र इबांस हा जो तज्ञ आहे भूगर्भ शास्त्र आहे याच्यामध्ये भूखंड वहनाचा सिद्धांत पूर्व दक्षिण आणि पश्चिमे पश्चिम या दिशेकडे झाला आहे या संदर्भामध्ये त्यांनी ही टीका केली की जिचा उल्लेख वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये विद्यार्थी मित्रांनो केलेला नव्हता टेलर या टेलर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा तज्ज्ञ आहे यांनी सुद्धा वेगनरच्या खंडवन सिद्धांतापूर्वी या सिद्धांताबद्दल काही आपले मत व्यक्त केले होते आणि यांना असं सांगितलं याने आधीच असं सांगितलं आहे की पँजेयाचं विभाजन झाल्यानंतर त्याची जी खंड निर्माण झाली ही खंडांचं वहन व, वहन जे आहे हे वहन ध्रुवाच्या सर्व बाजून झालं आहे आणि त्याचा उल्लेख वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये केलेला आहे म्हणून ही सुद्धा या इबांस आणि टेलर या दोन्ही तज्ज्ञांनी भूखंड वहन त्याचं कसं झालं त्याची दिशा नेमकी कोणती होती हे वेगनरने सांगितलं याच्यापेक्षा वेगळं मत आ, या दोन्ही इव्हान्स आणि टेलर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलं पण ही सुद्धा भूखंड वहनाची जी दिशा आहे या संदर्भामध्ये एक महत्वाची टीका विद्यार्थी मित्रांनो ही मांडली जाते त्याच्यानंतर अजून या सिद्धांतामध्ये वेगनरने खरं आहे की वेगनरने याच्यामध्ये वली पर्वत जी आहे या संदर्भामध्ये प्रकाश टाकला हिमालयाबद्दल त्यांनी बोललो त्या ठिकाणी रॉकीज बद्दल बोललो अँड्रिज बद्दल बोललो की सर्व जे घडीचे पर्वत हे निर्माण झाले परंतु जगामध्ये विद्यार्थी मित्र असे असंख्य पर्वत आहे की त्या पर्वताची निर्मिती कशी झाली या संदर्भामध्ये वेगळ्या सिद्धांता मध्ये स्पष्ट केलं नाही एक तुम्हाला आपल्या भारतातलं उदाहरण देतो की भारतामध्ये जो अरवली पर्वत आहे हा अरवली पर्वताची निर्मिती कशी झाली तर हा जो आरोवली पर्वत आहे तो जे आपण मैदानी प्रदेश आहे त्याच्यापासून दूर आहे त्या ठिकाणी आणि याची निर्मिती कशी झाली किंवा आरोवली पर्वतासारखे असे अनेक पर्वत आहे प्राचीन पर्वत आहे जगामध्ये की त्यांची निर्मिती नेमकी कशी झाली याचा उल्लेख विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या सिद्धांतामध्ये वेगनरने केले म्हणून ही सुद्धा अत्यंत महत्वाची टीका या केली सिद्धांतावरती के अजून विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत आहेत अशाच प्रकारची पर्वत महासागराच्या तळावर आहे मा आता मध्य अटलांटिक जी पर्वतरांग आहे या रांगेच्या निर्मितीबद्दल अत्यंत महत्वाची गोष्ट आहे परंतु याबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा अशी जे वेगळी प्रकारची पर्वत आहेत ती आपल्या सागराच्या तळावर आढळते या संदर्भामध्ये सुद्धा वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट काही केलेलं नाही काही माहिती दिलेली नाही म्हणून ही सुद्धा एक प्रमुख टीका की वेगनरच्या खंडवन सिद्धांतावर केली जाते आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच अंशी तथ्य आहे यानंतर पुढची जी टीका आहे पर्वतागराचा, पर्वतागराचा ही ही की आत्ताच मी सांगितलं की सागर तळाच्या पर्वतावर त्या पर्वत सागराचे जे पर्वत आहे सागराच्या तळावर त्याच्यावर प्रकाश टाकलेला नाही ही सुद्धा एक टीका आपण आधीच चर्चा केली ती या ठिकाणी परत एकदा उल्लेख करतो यानंतर वेगनरने वेगनारने सांगितलं की अनेक म्हणजे जवळच्या दोन भूखंडा जवळचे जे खडक आहेत त्यांची निर्मिती एकाच वेळेला आहे त्यांचं वय आहे समान वैशिष्ट्य आहे परंतु जगामध्ये ज्या वेळेला आपण सर्वच प्रदेशातील खडक आणि त्यांचे वैशिष्ट्याचा विचार करतो ही खडकांची रचना अत्यंत कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं वय काढणं त्याची वैशिष्ट्य जगातील सर्व खडक जर एकाच काळात त्या काळात जर झाले असेल पॅनजियाच्या तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशता एक समानता पाहिजे परंतु अशा प्रकारे काही अपवाद जर सोडले तर अशा प्रकारचे खडकांच्या वयामध्ये त्यांच्या गुणधर्मामध्ये त्यांची गुणवैशिष्ट आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुसूत्रता एक वाक्यता किंवा सारखेपणा त्या ठिकाणी आज आढळत नाही आज अनेक प्रकारचे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या प्रकार संशोधन होत आहे वेगळ्या प्रकारची उपकरणं त्या उपकरणाच्या माध्यमातून माध्यमातून आपल्याला खडकांचं अनालिसिस केमिकल अनालिसिस आपल्याला करणं शक्य होतो आणि याच्या आधारे असं तज्ञांनी सांगितलं आहे की जसं वेगनरने सांगितलं अशा प्रकारे जगामध्ये अनेक जे जवळचे प्रदेश आहेत त्या ठिकाणचे खडक त्यांचं वय त्यांचे वैशिष्ट्य याच्यामध्ये समानता आढळत नाही म्हणून ही अत्यंत महत्वाची टीका या सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो केली जाते त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाची टीका आहे की ही टीका आपल्याला मान्य करावं लागेल की जसं वेगनरने सांगितलं की दोन जवळचे भूखंड आपण एकत्र आणली तर ते तंत तंत, तंत मिळतात एकमेकांमध्ये त्या ठिकाणी चप्पलपणे बसतात परंतु मात्र विद्यार्थी मित्रांनो की अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यावेळेस जर आपण ती दोन्ही भूखंड जवळ आणली तर ते पूर्णपणे तंतुतंत बसत नाही एक उदाहरण मी तुम्हाला देतो की वेग्नरने ज्याप्रमाणे सांगितलं की ब्राझीलचा जो किनारा आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेचा पूर्वेकडचा किनारा आणि गिनीचा पश्चिमेकडचा किनारा तो आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडचा किनारा हे दोघांना एकत्र आणलं तरी मात्र त्या दोघांच्या मध्ये जी फट आहे त्या फटीमध्ये जवळपास पंधरा अंश इतकं त्या ठिकाणी फट पडते आणि ही फट इतकी प्रचंड मोठी फट पडते मग या ठिकाणी इथला भाग गेला कुठे त्या ठिकाणी व असं काय झालं की त्याच्यामुळे ही किनाऱ्याची जी भाग आहे ही त्या ठिकाणी आता स्पष्ट त्या ठिकाणी दिसत नाही ते पूर्णपणे दोन्ही किनारे काही कि तंततंत मिळत नाही ज्याचा उल्लेख वारंवार वेगनार आपल्या सिद्धांतामध्ये केला परंतु विद्यार्थी मित्रांनो असे अनेक खंड आहेत की जे आपण जवळ आणल्यानंतर त्याच्यामध्ये तंततंतपणा तंत नसून त्याच्यामध्ये दोन ते पंधरा ते वीस अंशाचा गॅप त्या ठिकाणातून हा गॅप कशामुळे पडला याचा उल्लेख विद्यार्थी मित्रांनो वेगनरने आपल्या सिद्धांता दिला त्याच्यानंतर यांनी जी दोन गुरू थे, गुरू थे दिली या दोन गृहितत्व ही सर्वसामान्य आहेत आणि त्याच्यावर हा सिद्धांत मांडला ही 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 जी टीका केली जाते अनेक तज्ज्ञांच्या मध्ये की वेगनरने आपला सिद्धांत ज्या गृहित्कावर मांडला ज्या आजंशावर मांडला ती सर्वसामान्य आहेत त्याच्यामध्ये विशेष नाही की जे सिद्धांताचा सिद्धांताचे स्पष्टीकरण देण्यासाठी जे ज्या प्रकारची गृहितके लागत होती त्याच्यामध्ये जितक्या म्हणजे अचूकता लागत होती ही अचूकता सर्वसामान्यपणा त्या ठिकाणी विशेष आहे म्हणून या सिद्धांत यांनी जी गृहितक सांगितली त्याच्यावर बऱ्याच अंशी वेगवेगळ्या तज्ज्ञांनी हा असंमती दर्शवल्या आहेत त्याला विरोध केलाय म्हणून ही गृहितके जी आहे ज्या तत्वावर ज्या ज्या पुराव्यावर ज्या गृहितकावर त्यांनी हा सिद्धांत मांडला तोच लोकांनी त्या ठिकाणी कमकुवत मांडला आहे की त्याच्यामध्ये सत्यता नाही असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे त्याच्यानंतर ग्रेगरी ग्रेगरी हा अत्यंत महत्वाचा भु, भु, विद्यार्थी मित्रांनो की ज्याप्रमाणे वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं की जगामध्ये जे दोन भूखंड जवळचे आले जवळचे भूखंड होते पूर्वीच्या काळात एकत्र होते त्यामुळं दोन्ही ठिकाणी प्राणी असेल पक्षी असेल वनस्पती असेल खडक रचना असेल याच्यामध्ये साम्यता आढळते परंतु याला एकदम विरोधी मत ग्रेगरी या तज्ञांनी मांडलं त्याचं मत काय होत की पूर्वीच्या काळी पाण्याची पातळी जगामध्ये सर्वीकडे कमी होती फारच कमी होती आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी भूमिपूल हा भूमिपूल शब्द आहे भूमिपूल आणि दुनी हे असल्यामुळं त्या ठिकाणचे प्राणी वनस्पती यांचं त्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे किंवा ते एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत प्राणी तर जाऊ शकतात त्या ठिकाणी त्याचप्रमाणे वनस्पती सुद्धा प्राण्यांच्या पायाबरोबर त्याची बी गेलं असेल ते किंवा त्या ठिकाणी त्याची वाढ होत गेली असेल किंवा वादळ असेल याच्यामुळे ती काही वनस्पती पण स्थलांतर झालं असेल अशा प्रकारची टीका वेगनरच्या भूखंड वन सिद्धांत म्हणून सागराच्या पाण्याची पातळी कमी होती किंवा भूमी पुल होते समुद्र दोन्ही होत्या याच्यामुळे प्राणी असेल काही वनस्पती असेल काही पक्षी असेल यांचं म्हणजे ते पाण्याची पातळी कमी ते सहज एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करत होते त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये हे प्राणी पक्षी वनस्पती याच्यामध्ये म्हणजे दोन जवळच्या प्रदेशामध्ये दो जवळच्या भूखंडामध्ये यांच्यामध्ये साम्य म्हणून वेगनरने सांगितल्याप्रमाणे कारण नाही तर ग्रेगरी याच्यामध्ये पाण्याची पातळी कमी होती भूमिपूल होते आणि त्याच्यामुळे हे प्राणी पक्षी वनस्पती यांचं स्थलांतर झालं असं मत त्या ठिकाणी आणि त्यांचं नंतरच्या काळामध्ये स्थलांतराच्या माध्यमातून त्या भूमीपुलाच्या माध्यमातून समुद्रध्वनीच्या माध्यमातून जगात सर्वीकडे प्राणी पक्षी वनस्पती यांचं स्थलांतर झालं प्रचार झाला प्रसार झाला आणि म्हणून आजची परिस्थिती आढळते जैविक आढळते अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्रेगरी यानं मत वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतावर आपली टीका करताना सांगितलं त्याच्यानंतर पुढची अत्यंत महत्वाची टीका आहे जॉली या तज्ञाच्या मते आता वेगनरने काय सांगितलं भूखंड वन जे झालं ते शितीत समांतर झालं विद्यार्थी मित्रांनो परंतु याच्या उलट नेमकं जॉली या तज्ञाच्या मते की हे जे म्हणजे वहन झालं हे ऊर्ध्वगामी ऊर्ध्वगामी प्रकारे झालं त्या ठिकाणी म्हणजे खालच्या आणि वरच्या झालं अशा प्रकारे टीका जॉली या तज्ञाने केली आहे आणि ही सुद्धा टीका महत्वाची मांडला त्याच्यानंतर न्यूटन आणि ग्रेट हे दोन भू भु, हे भूगर्भ शास्त्रज्ञ होते त्यांनी असं सांगितलं की भूखंड आणि महासागर निर्मितीला भूखंड वंश वन पेक्षा वन या तत्वापेक्षा संतुलन मूलक तत्व जे आहे संतुलन तत्व जे आहे हे तत्व अधिक लागू पडतं आणि या तत्वानुसार सागर आणि महासागर किंवा भूखंड आणि महासागर यांची निर्मिती झाली आहे तर ती निर्मिती वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतांप्रमाणे झालेली नसून यामध्ये संतुलन मूलक जे तत्व आहेत संतुलन तत्व आहे या तत्वामुळे भूखंड आणि महासागर यांच्यामध्ये एक संतुलन साधलं जातं आणि या संतुलनातून यांची निर्मिती झाली आहे आणि अशी निर्मिती भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकार संतुलन तत्वाच्या नुसारच ही जडणगडण होत राहील असा स्पष्ट विचार न्यूटन आणि ग्रेट या दोन तज्ज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मांडला अशा प्रकारच्या टीका या सिद्धांतावर केल्या जातात आणि या टीका याच्यामध्ये बऱ्याच अंश तथ्य आहे म्हणून या टीकांच्या माध्यमातून वेगनरच्या भूखंड वन सिद्धांताला एका प्रकारचं त्या ठिकाणी विरोध केला गेला त्याच्यावर टीका केली गेली, गेली आक्षेप घेतले जाते आणि आज याच्यामध्ये कदाचित भविष्यामध्ये अजून संशोधन झालं आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जी प्रगती होत आहे याच्यातून कदाचित अजून काही प्रकाश याच्यावर पडेल सत्य काय आहे असत्य काय आहे हे आपल्याला लवकर कळेल पण तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून चालत नाही या सिद्धांताने आपल्याला खूप काही सांगितलंय त्याचं महत्व आपल्याला समजून घेतन घेणं गरजेचं आहे पहिलं महत्व आहे की सिद्धांतामुळे जगामध्ये अनेक तज्ञांना शास्त्रज्ञांना संशोधनाची ज्या वेळेला कधी मिळते की आपण त्यांच्या पुढे काहीतरी फूड फॉर थॉट म्हणजे विचार करण्यासाठी ते काहीतरी दिलं पाहिजे आणि वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतातून जगाला अनेक गोष्टी दिल्या मग ते त्या ठिकाणी निर्मिती असेल भूखंडाचं वन असेल त्यांच्याच विभाजन असेल जवळच्या दोन भूप्रदेशामधले साम्य असेल त्या ठिकाणच्या वनस्पती खडक असेल पक्षी प्राणी यांचे अवशेष असेल हे शोधण्याचं कार्य याच्या याच्याबद्दल संशोधन करण्याची प्रेरणा जगामध्ये जगामध्ये खरी दिली असेल तर ते वेगनर दिली असेल आज भूगर्भशास्त्र शास्त्र असेल ज्योमार्कलॉजी असेल भूरूपशास्त्र असेल याच्यामध्ये जे संशोधन झालं या संशोधनाला विद्यार्थी मित्रांनो जर प्रेरणा कोणी दिली असेल तर ती वेगनर ने दिली ते वेगनरने आपल्या सिद्धांतातून दिली कारण त्यांनी जे विचार मांडले त्या विचारावर नंतरच्या काळात टीका झाली आणि त्याचा शोध घ्यान त्याची सत्यता तापासाठी लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल युरोप खंड असेल या देशांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन झालं आहे आणि आजही होत आहे म्हणून याच याच श्रेय आपण वेगनरला देणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं कारण की वेगनरने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जगामध्ये विशेषतः वली पर्वताच्या निर्मितीवर प्रकाश टाकला आणि तो सत्य आहे आणि आजही आपण वली पर्वताची जी निर्मिती मानतो त्या निर्मितीचं स्पष्टीकरण देताना वेगनरने सांगितलेला ते ती समुद्रातून इमालयाची निर्मिती असेल कि इतर वली पर्वत असेल याच्यामध्ये प्रकाश टाकण्याचं कार्य या वेगनरने केलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो जरी हे खरं आहे की त्याच्यातून काही पर्वताच्या निर्मितीबद्दल स्पष्टीकरण आलं नाही परंतु जे काही आलं ते अत्यंत महत्वाचं होतं अचूक होतं की त्यांनी विशेषतः वली पर्वत जे आहे गडीचे पर्वत आहे याची निर्मिती सांगितली म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विचार वेगनरने आपल्या सिद्धांतातून जगाला दिला आणि आजही आपण तो मान्य करतो त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट सांगितलं की अंटार्कटिका हा जो खंड आहे या अंटार्क्टिका खंडावर दगडी कोळशाचे खान विद्यार्थी मग दगडी कोळसे नाही युरेनियम असेल किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या खानी आहेत खनिज आहेत अलीकडच्या काळामध्ये भारतासारखा का देश आहे अमेरिका सारखा देश आहे रशिया आहे कॅनडा आहे जपान आहे या अनेक देशांनी अंटार्टिका खंडावर वेगळ्या प्रकारच्या संशोधन शाळा प्रयोगशाळा सुरू केल्या आपले भारतात मैत्री असेल दक्षिण गंगोत्री असेल भारती असेल यासारख्या संशोधन प्रयोगशाळा त्या ठिकाणी आहे आणि याच्यातून जे संशोधन होत आहे याच्यामुळे याच्यामध्ये की वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट सांगितलं की अंटार्टिका खंडावर सुद्धा दगडी कोशाची खाणी या खाणी आहेत म्हणून जगातील अनेक लोकांनी अनेक तज्ज्ञांनी अनेक संशोधकांनी त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या खनिजांचा शोध घेतला म्हणजे खनिजांचा शोध घेण्याची प्रेरणा अंटार्टिका खंडावर संशोधन करण्याची प्रेरणा आपल्याला काही अंशी वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतातून मिळाली म्हणून आपण या ठिकाणी याला महत्व दिलं पाहिजे याचं श्रेय वेगनर दिलं पाहिजे कदाचित भविष्यामध्ये आज रशिया असेल अमेरिका असेल भारत असेल यासारख्या देशांमध्ये ज्या प्रमाणे खनिजे सापडतात अशाच प्रकारचे खनिजे जर आपल्याला अंटार्टिका खंडावर सापडले तर त्यामध्ये नवल वाट्यानं आणि याचं श्रेय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगनरला द्यावंच लागेल कारण त्यांनी सर्वात प्रथमता की या ठिकाणी खनिजे आहेत याचा उल्लेख आपल्या आपल्या सिद्धांतामध्ये केला म्हणून त्याचं आपल्याला श्रेय त्या द्यावं लागेल त्याच्यानंतर अजून एक सत्व सर्वात महत्वाचं आजही आपल्याला मान्य करावं लागेल की त्यानं असं सांगितलं होतं भूखंड आणि महासागर यांचं स्थान परिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये भविष्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल त्यांचं स्थान बदलेल त्या ठिकाणी आणि हा शास्त्रीय विचार हा स्पष्ट विचार जर कोणी मांडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तो वेगनरने मांडला आणि म्हणून आपल्याला हे मान्य करावं लागेल आजही भारताच भारताच मी मागच्यात असं सांगितलं की भारतीय उपखंड सुद्धा उत्तरेकडे सरकत आहे जगामध्ये ब्रिटन आणि ग्रीनलँड मधलं अंतर असेल उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड मध्ये अंतर असेल कॅनडा आणि ओटावा आणि वॅक्युअर मधलं अंतर असेल ही जी अंतर आहेत हे अंतर कमी जास्त होत आहे आणि हे प्रूव्ह करतं की वेगनरने जे सांगितलं भूखंड आणि महासागर यांचं स्थान हे परिवर्तनीय आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल आणि याच श्रेय विद्यार्थी मित्रांनो आपण वेगनरला दिलं पाहिजे की त्यांनी हे प्रथमत मांडलं की सागर आणि भूखंड यांचं स्थान परिवर्तनीय आहे ते स्थिर नाही त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो पूर्व पश्चिमेकडे ते भूखंड एकमेकापासून वहन करत असतात आणि याच्यामुळे हे स्थान अपरिवर्तनीय आहे आणि हे जर मांडलं असेल तर विघ्न आपल्या सिद्ध स्पष्ट मांडलं म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर काही प्रमाणमध्ये चुंबकीय क्षेत्रामध्ये जो बदला बदल झाला याच्यामध्ये हा बदल का झाला याचं क्षेत्र कसं बदल उत्तर दिशा कशी बदलत गेली चुंबकीय क्षेत्रामध्ये कसा बदल झाला याचा सुद्धा उल्लेख वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये केला म्हणून त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये सत्य तर नाही परंतु त्याची सुद्धा प्रेरणा त्याचा सुद्धा काही उल्लेख वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये केला म्हणून हे सुद्धा चुंबकीय क्षेत्राचं जे संशोधन चालू आहे या संशोधनाला सुद्धा एका अर्थी वेगनरच्या भूखंड बन सिद्धांतामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आहे म्हणून हे महत्वाचं आहे <coughs> विद्यार्थी मित्रांनो शेवटी शेवटी या भविष्य काळामध्ये हा वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतानंतरही नंतरही काही जे जा संशोधन झालं त्या संशोधनामध्ये मग त्याच्यामध्ये संघने काही प्रतिक मॉडेल तयार केले संगनावर आपल्याला भविष्यकालीन काही अंदाज व्यक्त करता येतात <coughs> प्रोजेक्शन म्हणजे प्रिडिक्शन करता येतं आणि त्याच्या माध्यमातून वेगनरचा भूखंडवन सिद्धांताच्या बाबतीमध्ये संगणकीय मॉडेल असेल किंवा इतर जे मॉडेल आहे याच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्यात आल्या की भविष्यात काही पन्नास किंवा शंभर दस लक्ष वर्षानंतर किंवा त्यापेक्षा अधिक काळानंतर काय होऊ शकतं याचा काही अंदाज आहे तर्क आहे हे शंभर टक्के सत्य असेलच असं नाही हा जरतरचा भाग आहे याच्यातील काही गोष्टी मी तुम्हाला या व्याख्यानाच्या शेवटी सांगतो की पन्नास ते शंभर दशलक्ष लक्ष वर्षांतर खंड जो आहे तो आग्नेय आशियाला येऊन भेटेल व त्या ठिकाणी पर्वत निर्माणकारी हालचाली सुरू होतील आपल्याला माहिती आहे की वेळेस दोन मोठे भूखंड एकमेकाला घसर स्पर्श करतात त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये टक्कर होते त्याच्या त्याच्यातून त्या त्यांच्या कडा असेल किंवा तिथल्या ज्या भूप्रक्रिया होतात त्याच्यातून पर्वत निर्माण होत असतात त्या ठिकाणी भूअंतर्गत हालचाली घडतात किंवा वेगळ्या हालचाली घडतात त्याच्यातून पर्वत निर्माणकारी हालचाली होतात आणि हे होऊ शकतं असं एक अंदाज आहे दुसरा एक अंदाज आहे की पश्चिम कॅलिफोर्निया हा जो भाग आहे हा उत्तर अमेरिकेपासून म्हणजे सॅन अँड्रिस हा जो भ्रंश आहे या भ्रंशापासून वेगळा होईल आणि त्यापासून काच अजून एक वेगळा लघुखंड तयार होईल हा सुद्धा अंदाज विद्यार्थी मित्रांनो उत्तर अमेरिकेच्या बाबतीमध्ये सांगितला जातो त्याच्यानंतर भूमध्य समुद्र जो आहे तो नाहीसा होऊ शकेल आफ्रिकन भूपट्ट आणि युरेशियन भूपट्ट एकमेकाच्या जवळ येतील आणि याच्यामुळे कदाचित परत एक भूखंड त्या ठिकाणी तयार होऊ शकतो हा सुद्धा एक अंदाज एक व्यक्त केला जातो त्याच्यानंतर उत्तर अमेरिकेच्या जी पूर्व किनारपट्टीस एक भूद्रोणी तयार होईल एक तिथला भाग खचेल आणि त्याच्यातून भूद्रोणी तयार होईल अशा प्रकारचा अंदाज या सिद्धांताच्या म्हणजे नंतरच्या काळामध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे आता परत परत मी सांगतो हे शंभर टक्के सत्य होईल असं नाही पण तो अंदाज आहे हा एक तर्क आहे आणि म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवा लागेल आणि सर्वात शेवटचं विद्यार्थी मित्रांनो की या भविष्यकालीन घटनेमध्ये हे सर्वात एक मान्य केलं जातं की कदाचित आज जे वेगळे सात उपखंड आहे वेगळे लघुखंड आहेत किंवा मध्यम खंड आहेत हे सर्व खंड कदाचित काही दशलक्ष वर्षानंतर कदाचित त्याला जास्त वेळ लागेल दोनशे वर्ष लागेल अडीचशे वर्ष लागेल अडीचशे दशलक्ष वर्ष लागेल पण कदाचित असं होऊ शकतं की परत जो पॅनजे आहे तो ये सर्व भूखंड एकत्र येऊन त्यापासून लघु तयार होईल एक एक सर्वात कल्पना त्या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की आपण मागच्या जवळपास तीन तासापासून भूखंड वन सिद्धांत समजून घेत होतो सिद्धांत मोठा आहे त्याचा आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी बघितली त्याचं गृहितक बघितलं प्रत्यक्ष खंड आपण बघितला बघितलं वेगळे दिलेले पुरावे आपण बघितले त्याच्यावर अनेक लोकांनी टीका केल्या त्या टीका आपण बघितल्या पण तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताचं महत्व कमी होत नाही कदाचित भविष्यामध्ये अजून काही उलतापाल होऊ शकेल अजून चांगल्या प्रकारचं संशोधन होईल जगामध्ये सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी विकास आहे त्याच्या माध्यमातून संगणक आहे याच्या माध्यमातून किंवा विशेषतः उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून कदाचित या या वेगनरच्या भूखंडवन सिद्धांतावर अधिक संशोधन होईल त्याच्यामधल्या खरं काय आहे सत्य असत्य काय आहे हे कदाचित जगाला काही वर्षांनंतर कळेल पण आजच्या स्थितीला जे संशोधन आहे त्याच्यामध्ये वेगनरने जे दिलेलं काम केलेलं काम आहे तो सिद्धांत आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मान्य करावा लागेल मी पुन्हा पुन्हा सांगतो की जवळपास एकशे आठ वर्ष झाली तरी हा सिद्धांत आपण शिकतो आहोत भविष्यात शिकणार आहोत आणि आजपर्यंत या सिद्धांतावर विचार मंथन चालू आहे संशोधन चालू आहे हीच या सिद्धांताची मोठी देणगी आहे आणि आप आपल्याला या सिद्धांतामधली अनेक गोष्टी आज मान्य कराव्या लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की या सिद्धांतातून तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पाडला असेल आणि मी परत सांगतो की स्पर्धा परीक्षा ज्या आहेत युपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा इतर ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगनरचा भूखंड वन सिद्धांत हा अभ्यासक्रमाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे एमसीक्यू असेल किंवा ओरल असेल ओरलला सुद्धा तुम्हाला तोंडी परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भामध्ये इंटरनेटवर छान छान प्रकारचे इंग्लिश अनिमेशन अग्णीश आहे कशा प्रकारे भूखंडाचं वन झालं वगैरे ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या ठिकाणी काही पीडीएफ फाईल आहे वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश आर्टिकल्स आहे वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी रिसर्च पेपर आहे त्या ठिकाणी आणि संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून या सिद्धांतामध्ये तुम्ही अधिक अधिक त्या ठिकाणी वाचन करा मनन करा आणि याच्यातून अधिक अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊन घेऊन टाका आणि या ठिकाणी याच्या संदर्भामध्ये आपण भविष्यामध्ये मी तुम्हाला नंतरच्या तासाला याचे काही नोट्स मी तुम्हाला देणार आहे त्याही नोट्स वाचा तुम्ही त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मी थांबतो या पुढं आपण परत एक अत्यंत महत्वाचं की डब्ल्यू एम डे जे आहेत त्यांचं जे शरण चक्र आहे खनन चक्र आहे सायकल ऑफ इरोजन आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की भूगर्भा भूरूपशास्त्राच्या अभ्यासामध्ये प्राकृती भूगोलच्या अभ्यासामध्ये हे डब्ल्यू एम डेव्हिस यांचं शरण चक्र जे आहे सायकल ऑफ इरोजन हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं मला वाटतं नक्कीच तुम्हाला ते ऐकायला आनंद वाटेल तुमची उत्सुकता त्या ठिकाणी असेल की चक्र काय आहे कशा प्रकारे जगामध्ये वेगळे प्रकारचे भूरूपे तयार होतात त्याचं अत्यंत शास्त्रीय आणि स्पष्ट असं विवेचन डब्ल्यू एम डेव्हिस या अमेरिकन तज्ज्ञाने केलेला आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये हे, हे, हे चक्र मांडलं आहे त्याच्यावर आपण पुढच्या तासाला प्रकाश टाकूया तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद